धर्मवीर संभाजी विद्यालयात 6 जानेवारी 2024 रोजी शंकर सुब्रमण्यम मिशन सिम्युलेशन आदित्य एलवनचं अभिरूप सादरीकरण करण्यात आलंय. यामध्ये शाळेतील मुलांच्या सहाय्यानं यानाची प्रतिकृती तयार केली होती. इस्रोनं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोडलेलं आदित्य एलवन यान 6 जानेवारी रोजी सूर्यापासून लाखो किलोमीटर अंतरावरील लेंग्रेस पॉइंट या जागी स्थिरावत आहे. याच धर्तीवर आधारित धर्मवीर संभाजी विद्यालयात अभिरूप आदित्य एलवन या यानाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलंय. यामध्ये यानाची प्रतिकृती करून सूर्याभोवती घेट्या घालून त्याचा फोटो LCDच्या माध्यमातून दिसणार आहे. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं तयार केलेल्या या अभिरूप यानासाठी पंचक्रोशीतील नागरिक व पालक यावेळी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य बाबुळगावकर, विज्ञान विभागाचे प्रमुख उभाडे विलास व सहाय्यक अनिल सोनवणे व सातव यांनी केलंय. या कार्यक्रमास APJ अब्दुल कलाम संशोधन केंद्र MGM कॅम्पचे औधनकर यांची उपस्थिती होती. आम्ही जी भारताने मोठी अचीवमेंट केलेली आहे ती म्हणजे आदित्य एलवन, तशीच मोहिमचा अभिरूप प्रकल्प आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतलेला आहे. या प्रकल्पामागे आमचे प्राचार्य श्री नारायण बाबूगावकर सर, सोनवणे सर आणि उबाळे सर यांची खूप जास्त मेहनत आहे. हा जो मॉडेल आम्ही इथे तयार केला आहे, हा मॉडेल तयार करण्यामागे सोनवणे सरांनी खूप मेहनत घेतली आहे. आणि जी काही आम्ही इथे माहिती सांगितली आदित्य एलवन बद्दल, ती माहिती मिळवण्यासाठी उबाळे सरांनी देखील आम्हाला खूप मदत केली. या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळाला. सांगितल्यानंतर ते लगेच तयार झाले हा प्रोग्राम करण्यासाठी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.